बोलते हैं ना सर, एक दादा ही रहते एक मिनट आम तो आउटपुट नहीं दिल बिलते सर। गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, सावकारांचं जे कर्ज 48% ते देणं पडत असतात ते मिळाले असते। प्रथम या विधिमंडळाचे सदस्य विनायकराव मेटे साहेब यांचं काही दिवसांपूर्वी जे अपघाती निधन झालं त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। निश्चितच या अधिवेशनात त्यांची कमी जाणवणार आहे, कारण माझ्यासारख्याला सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये एक सहकार्य केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं। आज हे पावसाळी अधिवेशन होते आहे आणि आऊट घटकेचं भविष्य ठरणारं हे सरकार ज्यावेळी सत्तेमध्ये आलं त्यावेळी यांनी अशी भविष्यवाणी केली होती, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांची एकही आत्महत्या होणार नाही। माझ्या माहितीप्रमाणे तो आकडा वाढत जातोय। अवैध सावकारीला लोक कंटाळलेत। पूर्व विदर्भामध्ये परिस्थिती जर तुम्ही बघितली, धान उत्पादक शेतकरी असतील किंवा वर्धा अमरावती यवतमाळ भागामधला कपाशी उत्पादक शेतकरी असेल, याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे। अजूनही कुठलीही ठोस मदत या सरकारकडून झालेली नाही, त्यामुळे फक्त मलाईदार खाते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या नावाने एक मागच्या काळात राजकारण करणारे तथाकथित नेते हिंदुत्वासाठी एकत्र येऊन हिंदुत्वाची लढाई लढतो म्हणणारे हे सध्याचं सरकार, मग आता शेतकरी हिंदू नाही आहे का? तो सर्वसामान्य हिंदू कुटुंबातलाच आहे ना। त्यामुळे या शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं सरकार आहे। जे यांनी वल्गना केल्या होत्या त्यामध्ये हे फेल ठरलेले आहेत। भविष्यामध्ये याची फार मोठी किंमत शिंदे फडणवीस सरकारला मोजावी लागेल। मोहित कंबोज यांनी ट्विट करून असं म्हटलेलं आहे की अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासारखंच भविष्य अजून एका राष्ट्रवादीच्या नेत्याचं होणं, आम्ही त्याचा पर्दाफाश करतो। कोण मोहित कंबोज आहे? कोण म्हणजे त्याला इतकं महत्त्व भेटतं तो कोण आहे? मी स्पष्ट सांगतो, लष्कर ए देवेंद्रमधल्या तिसऱ्या फळीतला हा एक नेता, हा मोहित कंबोज नावाचा माणूस म्हणजे भाजपचा फक्त भोंगा आहे। अरे याला काल परवा यांनी भोंगे वाटले त्या हनुमान चालीसाच्या वेळी। हा कधी GST केंद्र सरकारने त्यातला HR कुठं बोलताना दिसत नाही, कधी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाही, आणि हा याला काय भविष्यवाणी झाली आहे का? म्हणजे हा कोण आहे मोहित कंबोज? या मोहित कंबोजनी ED च्या दारात बसून ही माहिती मिळवलेली आहे का? एक तर याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मोहित कंबोजची, की ED कोणाकोणाच्या घरी कशी कशी धार टाकेल त्या संदर्भात हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन अगोदर जर ट्विट करत असेल तर निश्चितच हे संशयास्पद आहे। आणि मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता आहे, कोणाचा माणूस आहे, कोणाच्या चड्डीचा नाळा आहे हे सर्वांना बऱ्यापैकी माहिती। कोण आहे हिंदी में चलना चाहेंगे मोहित कंबोज, इन्होंने इशारा दिया है कि NCP का बड़ा, मैं वही कह रहा हूँ। कौन है ये मोहित कंबोज? ये सिर्फ सियासत करता है मोहित कंबोज हो यार एक दो लोग, ये किस लोगों के इशारे पे काम करते हैं सब महाराष्ट्र को पता है। ये मोहित कंबोज कभी GST के बारे में नहीं बोल सकता, ये मोहित कंबोज कभी जो करप्शन चल रहा है महाराष्ट्र में उसके बारे में नहीं कभी बोला। ये मोहित कंबोज कभी भी जहाँ अभी स्त्रियों पे अन्य अत्याचार बढ़ रहे हैं उसके बारे में भंडारा जिले के बारे में कभी नहीं बोला। कोई तो भी ट्वीट करना, बवाल खड़ा करना और उस पर अधिवेशन की पूरी चर्चा ले जाना, यही उसका मकसद रहा है। अब वो कहता है अगर उसको भविष्यवाणी हो तो क्या ED का कार्यकर्ता है वो? और अगर इस तरीके से वो ट्वीट करता होगा तो मुझे ये डाउट आता है कि मोहित कंबोज की भी इंक्वायरी होनी चाहिए कि वो किसके भरोसे पे ये बातें करता है यहाँ पे, और ED हो, CBI हो या NIA हो, उसकी उस तक किस तरीके से पहुँचती है। मोहित कंबोज ये आदमी जो है, ये आदमी खाली भारतीय जनता पार्टी के बाजू में बवाल खड़ा करने का काम, उसके खिलाफ बवाल खड़ा करने का काम करता है, दूसरा कुछ नहीं। इसको ज्यादा वैल्यू देने की जरूरत नहीं ऐसा मुझे लगता है। मी त्यांनी काय बघा, नथुराम गोडसेच्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग चालवणारा व्यक्ती हा हिंसक प्रवृत्तीचाच असला पाहिजे। हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म आहे, हिंदू धर्माने सर्व जातीला समानता देण्याचं काम केलेलं आहे,
आणि अशी लोक असं वादग्रस्त वक्तव्य करून फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहू इच्छितात। आणि जर तो हिंदूंना नपुंसक म्हणत असेल तर माझी तमाम महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी संघटनेला विशेषतः कट्टर हिंदुत्वाचा आव घेऊन सत्तेवर बसणारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना विनंती असेल की हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या पोंक्षेविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। तिसरा प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा मोहित कंबोज जो आहे एनसीपीबद्दल बोललो, तिसरा नेता कोण, पुन्हा तुम्हाला यासाठी आहे पुन्हा तुम्ही टार्गेट वर नेमका तिसरा नेता आहे कोण? नाही, मोहित कंबोज हा काय ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का? म्हणजे याला कसं माहीत पडतं हो ईडी आणि सीबीआय कुठे इन्क्वायरी करणार आहे? त्याच्यामुळे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे का हा ईडीच्या कार्यालयात पूर्ण वेळ बसणारा कार्यकर्ता आहे का? मोहित कंबोज हा फक्त भाजपचा भोंगा आहे, त्याला दुसरं काहीही जमत नाही, त्याच्यामुळे तो एक आभास निर्माण करतोय आणि पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भडकटवण्यासाठी हा त्याचा प्रयत्न आहे। देखिए, जिस व्यक्ति ने नथुराम गोडसे का समर्थन किया हो और जो व्यक्ति पूज्य महात्मा गांधी जी के बारे में इस तरीके से बातें करता हो, वो अगर हमारे पवित्र हिंदू धर्म पर नपुंसक कह के बोलता होगा तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री अभी हिंदुत्व का एजेंडा लेके सत्ता में बैठे हैं। मैं एकनाथ शिंदे साहब से विनती करूंगा कि हिंदू जाति का अपमान करने के लिए इस जो कोई ये व्यक्ति जिसका नाम आपने जिक्र किया उस पर कानूनन कार्रवाई हो और इस तरीके से जो वक्तव्य उन्होंने किया है वो तमाम हिंदू धर्म का अपमान है, इसकी इंक्वायरी होनी चाहिए और उस पर कायदा जो है उसके हिसाब से कार्रवाई होनी चाहिए।